आता पुढची बातमी ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवरती केलेल्या कायद्याबाबतच्या याचिकांवरती कोर्टामध्ये आज सुनावणी होईल आणि याच निकालावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण टिकणार की नाही याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. थेट जाऊयात. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात. प्रशांत, आवाज येतोय. आज आजच्या सुनावणीबद्दल बघितलं, गेल्या आठवड्यामध्ये या संदर्भात ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारनं आपलं शपथपत्र दाखल केलं, त्यांनी म्हटलं होतं की मी सोमवारपर्यंत आम्ही या संदर्भात सविस्तर एक शपथपत्र दाखल करणार आहोत, त्यामुळे या प्रकरणाची संपूर्णपणे सुनावणी जी आहे ती सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आज या ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात खास करून अतिशय दोन महत्त्वाचे मुद्दे आहे. एकतर मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं ओबीसींना आरक्षण मिळालं आहे त्यासाठी मध्य प्रदेश सरकारने कायदा पारित केला आहे. त्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे त्याच्या कायद्यावरती शिक्कामोर्तब, महाराष्ट्राने जो कायदा संमत केला त्याला त्यावरती शिक्कामोर्तब केला नाही. यावरती त्यांनी खास करून मागासवर्गीयच्या संदर्भातला जो डाटा आहे तो कोर्टापुढे सादर करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर या संदर्भात सविस्तर शपथपत्र आज सुप्रीम कोर्टात दाखल झालेलं आहे आणि यावरती आज 3 सदस्यीय खंडपीठ, न्यायमूर्ती खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही खंडपीठ आहे आणि या खंडपीठाने निश्चितपणे ओबीसीच्या संदर्भात काय निर्णय देते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की महाराष्ट्रातील पंचायत समिती असो की जिल्हा परिषदची असो किंवा ग्रामपंचायत असो, या सगळ्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहे. गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिकेच्या देखील निवडणुका रखडल्या. अनेक ठिकाणी प्रशासक आहे, ओबीसींच्या आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेणार नाही असा चंग महाराष्ट्र सरकारने बांधला आहे. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. आतापर्यंत या संदर्भात काय काय झालंय त्याचे सगळे अपडेट आपण घेत आहोतच आणि त्याचसोबत आज कोर्टामध्ये या सुनावणी दरम्यान काय होणार ज्यामुळे सगळ्या निवडणुका या पुढे ढकलाव्या लागलेल्या आहेत, त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आजच्या सुनावणीमध्ये काय होतं हे आपण पाहत राहूच. मात्र तुर्तास धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. त्यानंतर पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचं शिष्टमंडळ केंद्र सरकारच्या गृहसचिवांची भेट घेणार आहेत. सोमय्यांवरती झालेल्या हल्ल्यामुळे भाजपमधले नेते संतापलेत आणि यावेळी ते महाविकास आघाडी आणि पोलिसांविरोधात तक्रार करणार आहेत. शिवसैनिकांनी संपवण्यासाठीच माझ्यावरती हल्ला केला असा आरोप किरीट सोमय्यांनी केला. भाजपच्या शिष्टमंडळामध्ये आमदार मिहीर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शहा, आमदार राहुल नार्वेकर आणि महापालिका भाजपचे नेते विनोद मिश्रा यांचा समावेश असणार आहे अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. केंद्रीय गृहसचिवांची भेट घेण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ नवी दिल्लीमध्ये जाणार आहे आणि केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार आहेत. किरीट सोमय्या यांच्यावरती शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्याचा जो आरोप आहे किरीट सोमय्या यांचा, यावरून भाजप आक्रमक झाली आहे आणि यासाठीच म्हणून दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहसचिवांची भेट भाजपचं शिष्टमंडळ घेणार आहे. तर भाजपचं शिष्टमंडळ हे दिल्लीमध्ये पोहोचलेलं आहे. याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास दिल्लीहून आपल्यासोबत आहेत. केंद्रीय गृहसचिवांची भेट घेण्यासाठी प्रशांत, हे शिष्टमंडळ किती वाजता जाणार आहे? महत्त्वाचं म्हणजे किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वातील हे आमदार आणि खास करून महानगरपालिकेच्या नेत्यांचं भारतीय जनता पक्षाच्या, मुंबईच्या भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचलेलं आहे. साधारणतः 6 ते 7 लोक आहे, यामध्ये काय 3 ते 4 आमदार आहे आणि किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वामध्ये हे शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेणार आहेत. सोबतच जर बघितलं आपण तर साधारणतः 10:15 केंद्रीय गृहमंत्रालयामध्ये असलेल्या केंद्रीय गृहसचिवांच्या कार्यालयामध्ये ही भेट होणार आहे. यासाठी दिल्लीमध्ये हे शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे आणि थोड्याच वेळापूर्वी हे शिष्टमंडळ आता विमानतळावरून निघालेलं आहे आणि थेट ते नॉर्थ ब्लॉकला येईल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. सोबतच या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील एक पत्र घेऊन आलेले आहे. ते पत्र देखील खास करून केंद्रीय गृहसचिवांना ते देणार आहे. या
पत्रामध्ये साधारणतः ज्या पद्धतीने मागण्या करण्यात आलेल्या आहे की एकतर किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे असं असताना देखील ज्या पद्धतीने त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला असा त्यांचा थेट आरोप आहे आणि त्यांच्या गाडीची नासधूस देखील करण्यात आली, या सगळ्या प्रकरणाची एक तक्रार घेऊन ते इथे आलेले आहेत. त्या तक्रारीनंतर आता केंद्रीय गृहमंत्रालय काय पाऊल टाकतं हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण त्याचमुळे या बैठकीला आणि या शिष्टमंडळाच्या भेटीला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. शिष्टमंडळामध्ये एकूण किती जण आहेत, भाजपचे कोणकोणते नेते किंवा आमदार यासाठी आलेले आहेत? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः 10:15 हे शिष्टमंडळ भेटणार आहे आणि या शिष्टमंडळामध्ये किरीट सोमय्या आहेतच, पण याशिवाय जर बघितलं आपण तर भारतीय जनता पक्षाचे नेते देखील आहेत, साधारणतः महानगरपालिकेचे मिश्रा जे नेते आहेत ते आहेत. याशिवाय साधारणतः जे नेते आहेत त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा जर बघितलं आपण तर हे जे आहे ज्याच्यामध्ये मिहिर कोटेचा हे आमदार आहेत, त्यानंतर अमित साटम हे देखील आमदार आहेत, त्यानंतर पराग शहा हे देखील आमदार आहेत आणि राहुल नार्वेकर हे देखील आमदार आहेत आणि विनोद मिश्रा हे जे आहेत हे महानगरपालिकेचे नेते आहेत. साधारणतः 6 लोकांचं हे शिष्टमंडळ आहे ज्याचं नेतृत्व केंद्रीय माजी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या करणार आहे आणि साधारणतः 10:15 ही भेट होईल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. बरोबर प्रशांत, आणि ही भेट झाल्यानंतर सुद्धा आपण याचे अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.